नमस्कार डॉक्टर साहेब। हाँ नमस्ते बोल। हाँ, आपण मागे पण तुमची कॉल रेकॉर्डिंग करून आपल्या शेतकऱ्यांना अंदाज दिला होता आणि तो अंदाज तंतोतंत खरा ठरला। तुम्ही सांगितला की कोणत्या भागात गारी पडेल, तर पूर्व विदर्भात सांगितले तुम्ही, अमरावती, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी गारी पडतील असं तुम्ही सांगितलं होतं आणि तसं झालं 100%। हाँ हा, आणि आमच्या इकडे एवढं काही आले तर येईल म्हणजे पाऊस, नाहीतर येणार नाही। तर आता काय पुढील अंदाज राहील सर, बुलढाणा जिल्ह्यासाठी आणि सर्व महाराष्ट्रासाठी अंदाज सांगा सर। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज आहे 15 फेब्रुवारी 2023। हा, आज अमरावती अकोट तिकडला झालं, तुम्हाला गडगडाट दिसेल बघा विजेचा। हा, अमरावती, चांदूरबाजा, अकोट त्या भागात थोडा पाऊस येणार 15 तारखेला, म्हणजे आज हा 5-6 वाजेपर्यंत। हा सर, आणि त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात उद्या 16 पर्यंत थोडा आहे, सर्व दूर नाही, असा तुरळक कुठेतरी पडणार आहे पाऊस। हा सर, तसं आज वातावरण देखील झालंय बुलढाणा जिल्ह्यात, तुम्ही सांगितलं का नाही आज आता पाऊस पडेल म्हणून, तर असं वातावरण क्रिएट झालंय सर। हो नाही येणार, उलट गर्जनेचा आवाज सुद्धा येत असेल बघा तिकडल्या भागातून, अमरावती साइड। हा, आता सर मी रेकॉर्डिंग करत आहे ना, सध्या एवढं आभाळ आलेलं आहे की म्हणजे असं पाऊस पडेल, केंद्र येणार आहे तुमच्या, आणि ते पाऊस तुम्हाला सांगतो बुलढाणा अमरावती, बुलढाणा जिल्हा अमरावती अकोट आणि आपलं वाशिम म्हणजे कारंजाला तिकडल्या भागातून थोडा पावसाची शक्यता आहे, सर्व दूर नाही असं सांगा सगळ्यांना। हा म्हणजे सर पडला तर पडेल समजा किंवा निघूनही जाईल, म्हणजे सध्या वातावरणाची स्थिती आहे, सर्व दूरचा नाही सध्या। हो हा सर, तुम्ही तारीख म्हणताना 15 फेब्रुवारी 2023 16 पर्यंत 16 फेब्रुवारी पर्यंत आहे असं वातावरण, 17 नंतर क्लिअर होणार आहे। हा म्हणजे उघडणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांना एवढं काही जास्त म्हणजे वातावरणाला सध्या काही घाबरण्याचं आता एवढं काही गरज, शेतकऱ्याला काय करा 29 फेब्रुवारी पर्यंत हरभरे गहू हे काढून घ्या म्हणा। हा 29 फेब्रुवारी 2024, तुम्ही 2023 म्हटले सर, लोकांना काय वाटतं मागची रेकॉर्डिंग आहे काय करणार? 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत काढून। हा सर बरोबर, म्हणजे एकदा वातावरण शक्यता आहे, पुन्हा एकदा 29 ते 4 मार्च दरम्यान काय होणार वातावरण चेंज होणार आहे थोडं। हा सर, हा सर बरोबर। हा सर, म्हणजे तुम्ही आम्हाला अंदाज देता अशीच रेकॉर्डिंग साठी, म्हणजे म्हणजे लोकांपर्यंत माहिती जाते सर, व्हॉट्सअपवर सेंड होतात फार गतीचे रेकॉर्डिंग, तर नक्की देत जा सर। हो चालेल, ठेवतो, धन्यवाद सर।